लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन होण्याची मात्र शक्यता आहे, कारण की लातूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आज त्याबद्दलचा आज विस्तारित आदेश काढण्यात येणार आहे. लातूर शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतला जाईल. या संदर्भात शुक्रवारी विस्तारित आदेश काढले जातील, मात्र ग्रामीण भागामध्ये राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे शिथिलता दिली जाईल असे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी गुरुवारी सांगितलं. जिल्हाधिकारी जी श्रीकांत म्हणाले की लातूर शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता कडक लॉकडाऊन आणि मोठ्या प्रमाणात स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार आहे. काय बंद आणि काय चालू राहणार या संदर्भात विस्तारित आदेश शुक्रवारी काढण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या कमी आहे, त्यामुळे राज्य शासनाने ज्या सूचना केल्या आहेत त्यानुसार शिथिलता असेल. तसेच लातूर जिल्ह्यात 16 ते 30 जुलैपर्यंत रुग्णसंख्या वाढतच गेलेली आहे, त्यामुळे कडक लॉकडाऊनचा निर्णय शहरापुरता मर्यादित घेतला जाईल असेही जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितलं. सर्दी ताप खोकला असलेल्या व कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी तात्काळ रुग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.